मला आज पुन्हा आठवतो आपल्या 10वीचा निरोप समारंभ. बघता बघता शेवटी आज तो दिवस आलाच. आठवण येते सगळ्यांची आणि तुझी सुद्धा. बालवाडी पहिलीपासूनची आपली शाळा संपली. अंगणवाडीत शाळेत जायचं नसायचं म्हणून रडायचो ना आपण. आणि आता शाळेत पुन्हा येता येणार नाही म्हणून डोळे भरून आले. आता कायमची शाळा सुटली आणि पाटी फुटली. हो मला वचन दे सगळ्यांनी, कोणीही कुठे असलं तरी दर 3 वर्षाला या शाळेत येणारच, या शाळेसाठी काहीतरी करणार. वचन द्या मला सगळ्यांनी. मला आजही आठवतंय तिथून मी कायमचा निघून जात असताना पाहिलेला तुझा चेहरा. मला आज पुन्हा आठवतो आपल्या 10वीचा निरोप समारंभ. आठवण येते सगळ्यांची आणि तुझी सुद्धा. हॅलो साहेब, तुमचा मर्डर होणार आहे. काय? हो मर्डर. माझा मर्डर? अरे कोण बोलता तुम्ही? कोण बोलता हे महत्वाचं नाहीये. तुम्ही हे बघा, माझ्याबरोबर मस्करी करू नका. पडून जा पटकन. पडा साहेब. हा बोला की दादा साहेब. काय झालं रे गोंड्या, सापडला का नाही अजून? आज काम तुमचं आज काम होणार आहे. आमच्या समोरच येतो. अडकवला सोडणार नाही आज. किती वेळ लागेल अजून? ठेवतो. कुठे गेला? जायला कुठे गेला? त्यो गेला. तिकडे कशावरून गेला असेल? इकडे का नसेल गेला? यायला तुझ्या तुझ्यामुळे झालंय सगळं. चल तिकडे चल, लवकर बस का. अरे काय करता इथ? चला निघा निघा वर्गात निघा. गण्या आणते पाकिट. काय मग झाली वाटतं झोप साहेबांची? कालची उतरली नाही वाटतं अजून? मी म्हणते झेपत नाही तर घ्यायची कशाला. मिस माइंड युअर लँग्वेज, मी ड्रिंक करत नाही. आणि असं कसं कोणाबद्दल माहिती नसताना काही बोलू शकता? एवढ्या दंग्यात एवढा खाली जमिनीवर पडलेला माणूस दारू पिऊन न पडता लिंबू पाणी पिऊन पडेल काय? जमिनीवरती झोपलेला प्रत्येक माणूस हा दारुडात असणं गरजेचं आहे का?
बर ते जाऊ देत, तू एवढ्या वर्षांनी इथे कसा? एक मिनिट, काय म्हणतेस तू, एवढ्या वर्षांनी इथे कसा? म्हणजे याआधी मी इथे आलो होतो, नक्की कुठे आहे मी? गेल्या 10 वर्षात सगळंच विसरलंयस वाटत. Thank you.
वाटतं अजून की कालची उतरली नाहीये. काही आठवतंय की नाही? आठवतंय. ही शाळा, हे वर्ग, माझे मित्र, सगळं आठवतंय. ही माझी शाळा आहे. हो, ही माझी शाळा आहे. नशीब काहीतरी आठवतंय तुला. पण काय रे इशू, तू आधी किती चॉकलेट सारखा गोड होतास आणि आता एक्सपायरी डेट निघून गेलेल्या कॅडबरी सारखी अवस्था झाली आहे तुझी. आधी क्रीम बिस्किट सारखा होतास आणि आता बाजारातल्या खारी बिस्किट सारखं झालंय. कसं आहे, चॉकलेट कितीही गोड असलं ना तरी जास्त झालेलं गोड लोकांना आवडत नाही, आणि क्रीम बिस्किटांमध्ये जोपर्यंत क्रीम असते तोपर्यंत लोकांना ते आवडतं. लोक आधी क्रीम खातात आणि बिस्किट फेकून देतात. त्यापेक्षा खारी बटरची चव चहावर घेतल्यानेच वाढते. खारी बटरला चहाची सोबत मिळते ना की क्रीम बिस्किटाच्या नशीब येणार आहे. एकटे तुला माझ्याबद्दल एवढं माहित आहे, तू आहेस तरी बोल. जेवढं छान बोलतोस ना, एवढी माणसं लक्षात ठेवली असती तर फार बरं झालं असत. नालायका माकडा, मला ओळखलं नाही. शिव्या मलाही दिल्या येतात, पण असले संस्कार नाहीत आमच्यावर, त्यामुळे ते नीट बोला. आणि प्लीज, माहित असेल ना तर नाव सांगा. शपथ, तुम्हाला खरंच ओळखलं नाहीयेस? ओळखलं ना, तू सानिया मिर्झा. नाही नाही, तू लता मंगेशकर. अरे नाही नाही, तू माधुरी असणार. साला मी इथं स्वतः स्वतःला ओळखत नाही, ही म्हणे मला ओळखलं का? स्वतः स्वतःला ओळखायला शिकावं माणसाने. एकदा का माणसाला स्वतःची ओळख पडली की एकटेपणा जाणवत नाही. म्हणजे तू पिया.